तर आता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आहे आणि आता आम्ही महाप्रसाद पहिले घेणार आहे, कारण आम्हाला पुष्कळ लेट झालाय आणि आय गेस महाप्रसाद बंद होतो की काय? बंद होणार आहे, चालू असणार, पण आता आम्ही सध्या आधी तिथे जाऊ आणि मग दर्शन घेऊ. चार वाजून चल लवकर, चल लवकर, 5 मिनिटं राहिली आहे जसं की तुम्ही ऐकलं काका म्हणाले, तर आम्हाला पळावं लागेल. बालाजी टूर सोबत आपण भेट दिली अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज मठ सोलापूर येथे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचा अवतार मानलं जातं आणि समर्थांची समाधी भक्तांकडून पूजलीही जाते. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभा मंडप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री महाप्रसाद असतो. दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. अशा प्रकारे हा असा महाप्रसाद आहे. कसा आहे? खूप छान आहे. मला पण घ्यायचं का? स्वामी समर्थ दर्शन. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण पायाखाली पायाखाली बघा. अक्षय सांगितलं, अक्षयला माहिती आहे. त्यातला आपल्या मनातली जी इच्छा असते त्यातला एक धागा तिथे ठेवायचा, म्हणजे तिथे पूजायचा एक धागा, तिथे ती आपली मनातली इच्छा ठेवून बांधायचा आणि एक धागा घेऊन आपल्या घरी देवाला किंवा आपल्या हाताला बांधायचा. एवढे धागे मला बोलणार नाही. एक कोणाच आहे? राज्यातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भक्त मंदिराला भेट देतात. सध्याचे स्वामी समर्थ मंदिर जे आहे एका वटवृक्षाच्या भोवती बांधलेले आहे. याच वडाच्या खाली बसून श्री स्वामी समर्थ महाराज ध्यान धारणा करायचे आणि भक्तांना सुद्धा उपदेश द्यायचे. मिळणार थोड्या थोड्या जणांना पाठवतो. आतमध्ये गेलाय. तर ब्लॉगच्या स्टार्टिंगला मी सांगितलेलं की आईने पुरणपोळ्या केलेल्या आता पुरणपोळ्या आणि याचं स्वामींच्या पायाजवळ ठेवणं आणि बाकीचं प्रसाद म्हणून वाटणं. हाऊस पण आहे. आम्ही तिथे पोहोचल्यावर आम्हाला आलेला अनुभव म्हणजे असा की अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होतं. माणसाचे हंभव आपसुक गळून पडतात. त्या आनंदाचे विश्लेषण कोणीच करू शकत नाही आणि डोळ्यात आपोआप आनंदाशू सुद्धा येतात. ही कोणती शरणागती असते जी देताना राग, लोभ, मत्सर, मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते कळतच नाही. असे वाटते की जगात हेच एकमेव ठिकाण आहे जिथे डोकं टेकून आपले सुख, दुःख, पाप, पुण्य सारे मनोगत सांगून टाकावे, बालहट्ट धरावा, रुसावे, फुगावे, लाड करून घ्यावे. स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासनतास पारायणाला बसते. रांगेत गोंगाट करणारी बच्चे कंपनी ही गाभाऱ्यात पोचल्यावर शांत होतात. खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे.
गौरी दर्शन झालं कसं वाटतंय? मस्त, माझ्या डोळ्यात एकदम पाणी झालं. आणि सेकंड थिंग म्हणजे आईने पुरणपोळ्या दिल्या होत्या, त्या मी देत होतो सगळ्यांना. आणि तिकडे ना एक मी गोष्ट नोटीस केली, आता मला माहित नाही, बरेच जण असं म्हणतात की स्वामी कुठल्या पण रूपात येऊ शकतात वगैरे सगळ्या गोष्टी. त्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, पण तिथे एक आजोबा बसले होते आणि हे बंटी मी सगळ्यांनीच नोटीस केलं. आणि ते खूप वयस्कर होते आणि त्यांच्या हातात काहीच नव्हतं, त्यांना भूक लागलेली, तर आम्ही त्यांना पुरणपोळी दिली, ठीक आहे, आणि ते खात बसलेले. त्याच्यानंतर बाबू आला रुद्र, त्यांना त्यांनी त्यांच्या हातातला पेढा दिला आणि ते सगळ्यांना त्यांच्या हातला पेढा जे पण ते काही खात होते ते सगळ्यांना देत होते. म्हणजे लोक त्यांना देत होते पण ते त्यांच्या हातातला काढून सगळ्यांना देत होते. आणि आम्ही जी पुरणपोळी दिलेली ना ते पण थोडं थोडं करून ते सगळ्यांना वाटत होते. एवढीशी चवत होती ती पुरणपोळी, पण ते थोडं थोडं करून सगळ्यांना वाटत होते. सो क्या पता हो सकता है ये. म्हणजे मला हा सीन जास्त मोमेंट कॅप्चर झाली आणि इमोशनल मोमेंट होतं माझ्यासाठी. सो माहीत नाही समोर दोन्ही बाजू दिसले एकदम काय वाईट झालं बरोबर. पदराला धरू नको मस्करी करू नको वाट माझी सोड. पदराला धरू नको मस्करी करू नको वाट माझी सोड. रे काळा पदराला धरू नको सोड रे कृष्णा. पदराला धरू नको सोड घनश्यामा. पदराला धरू नको सोड रे पदराला धरू नको मस्करी करू नको सोडे. पदराला धरू नको मस्करी करू नको वाट माझी सोड रे काना. पदराला धरू नको सोड रे कृष्णा. पदराला धरू नको सोड घनश्यामा. पदराला धरू नको सुखरूप नेतस तू महाराजा. होय महाराजा. ते त्याबद्दल आम्ही आधी तुषार दादांचे धन्यवाद मानतो रे महाराजा. तुषार दादांची ही जी एक सेवा चालली आहे ती अशीच अविरत चालू राहून दे रे महाराजा. धन्यवाद तुषार दादा आणि महाराजी डोस. सेवेत तडजोड नाही, चिंता कशी ना उद्याची गॅरंटी तुषार दादांची. सेवेत तडजोड नाही. चार दादा जिंदाबाद. अरे ना तुमच्यासाठी बसला.
सो अशा प्रकारे आमचं आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही आईस्क्रीम खातोय बघू शकता. आणि इथेच आमचा आता प्रवास थांबतोय. सगळे आपापल्या बसमध्ये जाणार आणि सकाळी पहाटे 3:30 4 वाजता सगळे आपापल्या स्टेशन्सला उतरणार. जेवायला काय होतं स्टॉप? काय होतं स्पेशल? काय होतं? आईच्या हातच आणि सगळ्यांच्याच आवडीचं. खूप छान जेवण होतं पण थोडस तिखट होत. थोडं नाही खूप. पनीर आणि वेज कोल्हापुरी. वेज कोल्हापुरी रोटी आणि डाल राईस. बटर नव्हता, नान होता ना. सो मजा येत, मजा आली. पोळवर जेवलं असते रे, चमकते रे. सो एंड करायचा ब्लॉग तर मी घरी जाऊन करेन, पण आता सगळ्यांना बाय बाय. समाधान चाललेलं आहे. समाधान बाय. कधी भेटणार परत समाधान? नेक्स्ट ट्रिप प्लॅन कर बाई. नवीन काय लॉन्च करतोय समाधान? गणपती आता येतोय ना, मग काय तर डिझाईन गणपतीचे डिझाईन चालू आहेत. 2-3 टीशर्ट असतील गणपतीचे, तेच करतो. नेक्स्ट ट्रिप ही घेऊन ये वहिनीला. वहिनी बघता ना ब्लॉग. बाय बाय. चालली सासरला. लेक चालली सासरला. हे लोक दुसऱ्या गाडी शिफ्ट होत आहेत कारण हे लोक ठाण्याला उतरणार आणि ठाण्याची बस वेगळी आहे आणि आपली जिद्द ना सोडली. चले बाय. काम पुस्तक भेटूया बाई. आम्ही येतो तुमच्याकडे. निखिल बाय बाय बाय.